पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या या संख्येत एक मोठा फरक होता. पोलीस 50 असतात, मॉब 1000-2000 असला तरी व्हॉट इज एक्सपेक्टेड इज पोलिसांनी आता 5000 मॉब म्हटलं 5000 किंवा 1000 पोलीस आणू शकत नाही आपण कधी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरोखर एकूण ही जी घटना या ठिकाणी घडलेली आहे ही अतिशय गंभीर घटना आहे आणि अशा प्रकारे मॉबने जाऊन लोकप्रतिनिधींचे घर जाणे, त्यांना टार्गेट करणं आणि जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांवर त्या ठिकाणी त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आमच्या भाजपचे अध्यक्षाचं ऑफिस त्या ठिकाणी त्यांनी झालं, राष्ट्रवादीचं झालं, दोन्ही राष्ट्रवादीवर हल्ला झाला, दोन्ही शिवसेनेच्या गटांवर त्या ठिकाणी हल्ला झाला, सगळ्यांवरच हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे आणि एकूणच ही जी काही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जी काही त्यांची व्यथा व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणे गंभीर आहे आणि माझं अतिशय स्पष्ट या संदर्भातलं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत याच्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर आपण राजकारण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कधी राहणार नाही. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर जी काही घटना घडली त्यावेळी जो काही अवेलेबल पोलीस फोर्स होता हा पोलीस फोर्स त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती. मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मनाने तो फोर्स कमी होता, बाहेरून जो फोर्स पाठवला तो फोर्स पोहोचतपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना झाल्या होत्या आणि असा मॉब एकच मॉब सगळीकडे गेला असं नाहीये, वेगवेगळे मॉब तयार झालेले आहेत. आता जे काही आपण त्याची तपासणी केली काही लोक कॉमन दिसत आहेत, म्हणजे 3-4 लोक असे आहेत जे 2-3 स्पॉटवर आहेत, 3-4 लोक काही लोक असे आहेत ते 4 स्पॉटवर आहेत, पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून या संदर्भात आपण जर बघितलं तर माजलगावची केस असेल किंवा बीडची केस असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण अटक केलेली आहे. एकूण 278 आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत, ज्यातले 30 आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत असे सराईत गुन्हेगार याच्यामध्ये 30 आहेत. आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये 40 गुन्हेगार हे फरारीत आहेत, त्यांचा शोध घेणं चाललाय. बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे वेगवेगळे गुन्हे झाले 61 गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत, त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि जे वारंवार काही लोक मांडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुम्ही निष्पापांना पकडताय, ज्यांची ऍक्टिव्ह याच्यामध्ये पार्टिसिपेशन होतं, ज्यांना ज्यांना पकडलाय असा आहे, मॉब पॅसिव्ह असतो ऍक्टिव्ह असतो, मॉब तर 5000 लोकांचा देखील असू शकतो पण ते सगळे 5000 लोक पकडलेले नाही आहेत. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे, जे लोक हे सगळं करताना दिसतायत आणि मेजर लोकांच्या विरुद्ध सीसीटीव्हीचं फुटेज आहे, पण आपल्याकडे तिथे सीसीटीव्हीचं कव्हरेज असं नाही आहे की ज्याच्यामध्ये 360 डिग्री आपल्याकडे कव्हरेज येईल. जसं प्रकाशदादांच्या घरी जे जाळायचा प्रयत्न करत होते त्यातल्या एका मॉबने सीसीटीव्ही फोडून टाकलाय, त्यामुळे त्याचं काही आपल्याकडे फुटेजच नाही आहे. तर केवळ फुटेज नाही तर ज्यांना आता आरोपींना पकडलं, या आरोपींची चौकशी झाली, त्यांचे व्हॉट्सअपचे मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत, टेक्स्ट मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत, प्रत्येकाचं मोबाईल लोकेशन काय हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि मग ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत
अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे. आणि हे जे मी सांगितलं अजून 101 लोक 61 लोक बीडचे आणि 40 लोक माजलगावच्या केसमधले या लोकांच्या विरुद्धही सबळ पुरावे त्यामुळे त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि आपण या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की पोलिसांची कारवाई याहीपेक्षा जास्त व्हायला हवी होती पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या या संख्येत एक मोठा फरक होता आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवतपर्यंत हे काबूमध्ये आणणं कठीण गेलं हे देखील तितकंच सत्य आहे. दुसरं असं आहे की आता आम्ही हेही तपासून पाहतो की हे प्लॅन्ड होतं का. याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत हे ठरवून त्याची तयारी करून या संदर्भात अशा प्रकारचा हल्ला केला आहे का लवकरच ते देखील लक्षात येईल. आपण जे म्हणताय याच्या मागचे मास्टर माइंड आहेत का त्याही दिशेने आम्ही चाललो आणि हे जे आता फरार आहेत याच्यातले काही लोक सापडले की मग ज्या काही मास्टर माइंड संदर्भातल्या शंका आहेत त्या शंका देखील या ठिकाणी त्याचंही निरसन हे निश्चितपणे या ठिकाणी होईल. आणि म्हणून या घटनेला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलाय. या संदर्भात जी कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती सगळी कारवाई आम्ही केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कोणी असो कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे काही न पाहता याच्यामध्ये कारवाई ही करण्यात येईल हा विश्वास मी आपल्याला देतो. आपल्यापैकी अनेकांशी पोलीस बोललेले आहेत आपण ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यावरही आमचा तपास चाललेला आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मागे हटण्याचं कारणच नाही याच्यामध्ये आम्ही मागे येणार नाही. अध्यक्ष महोदय एवढा मोठा हल्ला होणार आहे आणि इंटेलिजन्सला कळू नये हे मला काही खरं वाटत नाही. मी फार जबाबदारीने सांगतो की बीडच्या एसपींना जिल्ह्यामध्ये बीडमध्ये काहीतरी होण्याची शक्यता आहे अशी वॉर्निंग ऑलरेडी 3 दिवस आधी देण्यात आलेली होती. त्यांना कळवण्यात आलेलं होतं की काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय यात तर काही शंका नाही. सकाळी माजलगावला जाऊन अध्यक्ष महोदय प्रकाशदादा सोळंकींच्या कडे घराला आग लावण्यात आली त्यावेळी तिथल्या फुटेजमध्ये पोलीस दिसत आहेत तिथं आणि स्वतः एसपी तिथं जाऊन जे बसले ते तिथनं बाहेर आलेच नाही. सगळं बीड शहर जळत असताना माजलगाव वरून जिल्हा पोलीस अधीक्षकांना बीडला येण्याची इच्छा झाली नाही आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की पोलीस कमी होते पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या फायरिंग का नाही केलं. त्यांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी किमान हवेत फायरिंग करायला पाहिजे होतं. पोलीस 50 असतात मॉब 1000-2000 असला तरी व्हॉट इज एक्सपेक्टेड इज पोलिसांनी आता 5000 मॉब म्हटलं 5000 किंवा 1000 पोलीस आणू शकत नाही आपण कधी त्यामुळे फायरिंग करून त्यांना दहशत करून जागेच थांबवलं. राष्ट्रवादीचं कार्यालय सकाळी जाळण्यात आलं त्यानंतर संदीप क्षीरसागरांच्याकडे घरात शिरले जयदत्तांना क्षीरसागरांच्याकडे काही झालं त्यानंतर जयसिंगराव सोळंकींच्याकडे झालं शिवाजीराव पंडित साहेबांच्या घरावरही गेलेले होते. हे जे पद्धत जी झाली ती ह्या शहरात माप फिरत होता आपण जे म्हटला वेगळ्या ठिकाणी वेगळे तसं नव्हतं. हे सगळे नंबर दिलेले होते आणि हे फिरत होते 15 नंबर आता 22 नंबर माप फिरतोय शहरामध्ये. यांनी तर सांगितलं आता सन्माननीय सदस्यांनी की घरासमोर पोलीस गाडी हल्ली समोर पोलीस हेडक्वार्टर आहे तरीही जर आपण संरक्षण सामान्य विधानसभेच्या सामान्य माणूस तर लांबच आहे आता लोकांच्या प्रतिनिधीचं संरक्षण करण्याची देखील ताकद महाराष्ट्र पोलिसांच्यात राहिली नाही असा मी निष्कर्ष काढेन. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे की गोपनीय शाखेला हा अंदाज माझी माहिती आहे
की हा अंदाज आलेला, इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली, पूर्ण माहिती होती त्याला की होणार आहे. आणि मी स्वतः 7-8 वेळा फोन केला त्या डीएसपींना. डीएसपींनी मेसेज टाकलात किमान एकदा तरी फोन घ्यायचा. ठीक आहे, माझा फोन का मी करत होतो तर संदीप क्षीरसागर म्हणत होती माझी बायका मुलं माझ्या घरात अडकलेत, साहेब कुठल्याही परिस्थितीत फोन करा, पोलिसांना पाठवा. मी आयजीना फोन केल्यावर आयजींनी 2 वेळा फोन घेतला आणि मग काहीतरी त्यांनी अरेंजमेंट केली. माझा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष महोदय की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली, अजून का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काही कळत नाही. पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली, दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती. ती स्थापन न करण्याचं कारण काय, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, मी आता परवाही काली भाषणात सांगितलं, त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला, त्याची चौकशी करा, न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय. तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे, कारण या शहरामध्ये एक मॉब फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कुणी हटकाव करत नाही. आणि साधी फायरिंग करून, जरा फायरिंग केलं तर इथं बसलेले सगळे बाहेर जातील. अध्यक्ष महोदय, जीवाची भीती प्रत्येकाला असते. परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हेही बघण्याचं, ही माहिती अध्यक्ष महोदय मिळणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे. हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ती त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती. आणि त्यामुळं भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन आले, त्या दिवशी त्यांनी जी भावना मांडली ती योग्य आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधीच नाही, सामान्य माणसाचं घर जळलं तरी आपण जाऊन बघून त्याला दिलासा देतो. त्यामुळे अध्यक्ष महोदय, राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब गेले ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी, त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील. घेतल्या ना, घेतले का नाही? तर ते त्या बैठकीत काय निष्पन्न झालं? आणि आता उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याप्रमाणे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागेबांधे कुणाशी आहेत ते सभागृहात आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत. आम्ही ते नाव घेणं योग्य नाही, पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल. खासगीत सांगितलं तरी चालेल, पण अध्यक्ष महोदय तुम्ही ते जाहीरपणाने सांगू शकणार नाही. पण अध्यक्ष महोदय, बीड पोलिसांचा इंटेलिजन्स फेल झाला. माझा दुसरा प्रश्न शेवटचा आहे तो म्हणजे, हा पहिला प्रश्न मी विचारलाय, आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते. आपणच मंत्री महोदयांनी आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले. पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत? आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले, तर सराईत गुन्हेगार त्या मॉब मध्ये फिरतात म्हटल्यावर तर 2 मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता, पण ते झालं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळं पोलीस महाराष्ट्रातले आता माग हात धरून सगळ्या बघ्याच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात, मी कालही सांगितलं, राज्य कुणाचं येऊ पण पोलीसच जर काही करणार नसतील आणि पोलीसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवत नसतील तर अध्यक्ष मध्ये दुर्दैव आहे. आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती, आपण त्यासाठी म्हणतो की लॉ ऑर्डरची परिस्थिती बीड मधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं. म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार, आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागेबांधे हेही स्पष्ट करावेत. आणि अध्यक्ष महोदय, इंटेलिजन्सचा फेल्युअर, त्यांना 4 दिवस आधी तुम्ही बोला मम्मी आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात. तुम्ही शेजारच्यांच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्यांच्या पासून सुरक्षित नाही. तुमचं सगळं लक्ष भुजबळ साहेबांच्यावर आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे, त्यामुळे आपलं मार्गदर्शन जे त्यांना लाभतंय त्याच्याबद्दल काही तोडच नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला माहिती अवगत करावी. अध्यक्ष महोदय,